प्रमेय x बरोबर पी भागिले क्यू ही परिमेय संख्या असेल तर क्यू चे मूळ अवयव हे हो दोनचा एन वाघात गुणिले पाचचा चा एम वाघात अशा रूपात नसतील जिथे एन एम हे धनपूर्णांक असतील नंतर एक्सचा दशांश विस्तार असा असेल जो निरस्त नसेल पुनरावृत्ती होणारा असेल म्हणजे आवर्ती आता सात भागिला अठराचा दशांश दशा विस्तार लिहूया सतरा भागिले आठ बरोबर सतरा भागिले दोनचा घन बरोबर सतरा गुणिले पाचचा घन भागिले दोनचा घन गुणिले पाचचा घन बरोबर सतरा गुणिले पाचचा घन भागिले दहाचा घन बरोबर दोन हजार एकशे पंचवीस भागिले दहाचा घन बरोबर दोन, दोन, दोन दशांश एक दोन पाच त्याचप्रमाणे पंधरा भागिले एक हजार सहाशेचा दशांश विस्तार पंधरा भागिले सोळाशे बरोबर पंधरा भागिले दोनशे चौथे पद गुणिले दहाचा वर्ग बरोबर पंधरा गुणिले पाचाचे चौथे पद भागिले दोनचे चौथे पद गुणिले पाचाचे चौथे पद गुणिले दहाचा वर्ग बरोबर नऊ हजार तीनशे पंच्याहत्तर भागिले दहाचे सहावे पद बरोबर शून्य पूर्णांक शून्य शून्य नऊ तीन सात पाच